झेंडा लावताना याचा अपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. गाडी होती तर त्याच्यामध्ये अजिबात पेट्रोल नाही आणि पेट्रोलसाठी आम्हाला अक्षरशः बाजारपेठेपर्यंत गाडी ढकलून घेऊन मग पेट्रोल टाकून मग तिला घेऊन जायचं आहे मला. आता बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि कसे आम्ही पोचणार आहे भवानी गाड्यापर्यंत. त्याच्यासाठी पाण्याची भाजी केली जाते ना ते फुलं फुटल्यानंतर त्याची फुलाची भाजी अशा केल्याप्रमाणे केली जातात. हे आमचं कोकणातलं छोटंसं घर आहे. आता आम्ही सर्वजण मुंबईलाच राहतो आणि इथे आता पूर्ण घर खाली येतं. सणासुदीला आम्ही इथे येतो आणि बाकीचा संसार इकडे मांडतो आम्ही छोटासा. सर्व देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे 75वा अमृत महोत्सव. आणि आता सलग 4 दिवस सुट्ट्या असल्यामुळं मी आता गावी आलो, शनिवारी गावी आलो आणि सलग 3 दिवस घरोघरी झेंडा म्हणून मोदीने जे आव्हान केलं आहे त्यानुसार आता मी गावी माझ्या आहे. इथे सर्वांनी मोस्ट ऑफ सर्वांनी झेंडे लावले घरावरती. आता मीही त्याची तयारी करतो आहे. हा गेल्या वर्षी गुढी बांधलेली त्याचाच बांबू आहे. तोच आता मी आता तिरंगा फडकवण्यासाठी यूज करतो आहे. थोडंसं बुरशी लागली पावसाळा असल्यामुळं थोडा ओल्या कपड्याने पुसून मग त्या तिरंगा फडकवणार आहे. गावी असल्यामुळं काट्यांचं किंवा कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही. बांबू हे सर्वात बेस्ट वस्तू आहे तिरंगा फडकवण्यासाठी. पेशवाईच्या अस्तानंतर मराठ्यांची सत्ता संपली आणि कधीच न मावळणारा इंग्रजांचा सूर्य उगवला. झेंडा लावताना त्याचा अपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची कारण हे देशाचं पण अनेक चळवळी उठाव सत्याग्रह आंदोलने यातून इंग्रजांना स्वातंत्र्य वीरांनी चेरीस आणली. अखेर शूरवीरांच्या त्यागातून तसेच बलिदानातून आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याचाच हा 75वा अमृत महोत्सव. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हम बुलबुले है इसकी ये गोलिस्ता हमारा. 2014 पासून सुरू केलेला मी इंडिपेंडन्स डे ट्रेक चालू केला. आता हे वर्ष आहे 9. 2014 मी सिंहगड नंतर मग एक एक किल्ला करत खूप सारे किल्ले इंडिपेंडन्स डेला करायचो. तर ह्या वर्षी मी जाणार आहे आमच्या गावात असलेल्या भवानगड किल्ल्यावरती. आता हे मी घरी. इथून आता आमचा प्रवास होणार आहे भवानी गडाकडे. आम्ही आमचे गावचे लोक त्याला भवानीगड न म्हणता भवानगड म्हणतात शॉर्टकटली. त्याचा इतिहास एवढा खास नाही पण त्यात थोडाफार जो काय इतिहास ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. चला तर मग भवानीकडे किल्ल्याकडे जाऊ. पण किल्ल्यावर जाताना खूप सारे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाले. आत्ता घरी गावी पोरं कोण असल्यामुळं गाड्या कोणच्या अवेलेबल होत नाही. एक गाडी होती पण त्याच्यामध्ये अजिबात पेट्रोल नाही आणि आम्ही ट्राय करायचा प्रयत्न करतो पाठीमागे गाडीमध्ये. त्या थोडीफार चालू होते बंद होते आणि पेट्रोलसाठी आम्हाला अक्षरशः बाजारपेठेपर्यंत गाडी ढकलून घेऊन मग पेट्रोल टाकून मग तिला घेऊन जायचं आहे मला. आता बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि कसे आम्ही पोचणार आहे भवानीगडापर्यंत. बाजारपेठेपर्यंत गाडीला धक्का देत कसेबसे आम्ही आलो आणि गाडीत पेट्रोल टाकत आता आम्ही गाड्याच्या दिशेने मार्गस्थ होतोय. ती वाडी कुठे? माधगेवाडी ना. कडवई बाजारपेठ सोडली की तुम्हाला पुढे माधगेवाडी आणि हा उजव्या साईडला जाणारा रस्ता राजवाडी गावात जातो. डाव्या साईडने सरळ भवानीगडाकडे आपल्याला जायचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात हा भवानीगड किल्ला आहे. मुंबई गोवा महामार्गावर तुरल फाट्यावर आतमध्ये आलात की कडवई बाजारपेठ लागते. या कडवई बाजारपेठेतून सहज तुम्हाला 100 ते 150 रुपयामध्ये रिक्षावाले गडाच्या पायथ्याजवळ येऊन सोडतात. किल्ल्यावर जाताना हा सर्वात शेवटचा मोठा तड लागतो. त्या तड गेल्यानंतर शिरकेवाडी लागते.
शिर्केवाडी हे भवानीगडाच्या पायथ्याचं गाव आहे। ही गडाच्या पायथ्याची शेवटची वाड आहे। इथून आलत नंतर मग तुम्हाला इथून पायऱ्या सुरू होतात। पहिला त्या साईडने जायला रस्ता काढायचा रस्ता काढणं चालू आहे, पण पायऱ्याने आपण थेट घरापर्यंत पोहोचू शकतो। पावसाळा असल्यामुळे आजूबाजूचा परिसर पूर्ण गंधार झाला आहे, आणि पायऱ्यावरती बघाल तर तुम्ही पूर्ण शेवाळ साचलेले दिसते। आणि जातानाच या ठिकाणी रानभाजी म्हणून आमच्या गावी ह्याला भारगाव असं बोलतात। याची कोवळी जेव्हा होते भाजी असते तेव्हाची पानाची भाजी केली जाते, आणि आता ही फुलं फुटल्यानंतर त्याची फुलाची भाजी केली जाते। ह्या जंगलामध्ये खूप साऱ्या रानभाज्या आपल्याला उपलब्ध प्रमाणात भेटतात। भवानीगड हा किल्ला शिवकला टेहलनीगड म्हणून महत्त्वाचा होता। त्या गडाच्या आसपास असलेले किल्ले म्हणजे महिपतगड आणि प्रचितगड, हे दोन महत्त्वाचे किल्ले। राणी येसुबाईंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि शंभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले माळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावही हाकेच्या अंतरावर आहे। जर तुम्ही ह्या पावसाळ्यात या किल्ल्याला भेट देत असाल तर अक्षरशः हे शेवाळ आल्यामुळे पायऱ्या पूर्ण स्लिप होत आहेत, तर येताना या पायऱ्यांना जाता थोड्यासं बाजूने गेलात तर तुम्हाला बरं पडेल, कारण खूप वेळेला घसरायला होते अक्षरशः। याला केळीच्या पानासारखी पानं असलेले झाडे आमच्या गावी चवई बोलतात। याला श्रावण महिन्यामध्ये जेवणासाठी यूज करायला जातं किंवा काय कोणता सण वगैरे असेल तर ह्या पानावर जेवणाचा आस्वाद घेतला जातो। या चवईच्या झाडाला अशा केळ्याप्रमाणे केळी सुद्धा येतात, पण ह्याच्यामध्ये आय थिंक बियाचं प्रमाण जास्त असतं मोठमोठ्या। भवानीगड हा किल्ला भुईकोट या प्रकारात येणारा किल्ला आहे। त्या किल्ल्याची बांधणी कधी झाली याचा संदर्भ सापडत नाही, पण किल्ल्याची रचना बघता तो किल्ला 14व्या शतकात असावा। 5-10 मिनटं चालून वर ते आलात तर तुम्हाला ही डाव्या साईडला वाट दिसते। तिकडून सर पुढे आलात तर पुढे एक पाण्याचा टाका आहे, ते बारमाही चालू असतो। बारमाही पाण्याची सोय होते, पण मे महिन्यामध्ये चालू असतं काय एवढं काय अंदाज नाही। ते समोर एक पाण्या टाका येते, शुद्ध पाणी एकदम बघा असेल तर इथे एक आहे ना, इथे गुहा हा एका माहिती नाही का पाण्या टाका आहे, आणि ती वरती एक पाण्याचा टाका आहे। ना पूर्ण परिसर बघता येतात, पूर्ण चवळीच्या झाडाने व्यापून गेलेला आहे। या टाक्यांना साखर टाके, राजनमुख टाके आणि पालना टाके अशी नावे आहेत। यांपैकी 2 टाकी ही खांब टाकी आहेत। हे मागे पाण्याचं टाकं बघून झालं की आपण सरळ जाणार आहे ते उजव्या साईडने गडाच्या दिशेने। तिथून गड 2 मिनिटावरती आहे। जसं डाव्या साईडला तुम्ही पुढे चालत आलात तसं तुम्हाला उजव्या साईडनी वर जायचं आहे। ते मोठं पाण्याचं टाका आपण बघितलंच आहे, तर थोडं 4-5 पायऱ्यावर चढून आलात की हा पायऱ्या गडावर जातात, आणि इथे एक छोटंसं टाकं आहे पाण्याचं। ते संवर्धन करून शुद्ध केलं आहे काय माहिती नाही। भवानीगड हा किल्ला आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे। गड चढताना असं भारी वाटत होतं, सर्वीकडे हिरवेगार झालेले जंगल, पायऱ्यावर आलेलं शेवाळं आणि पक्ष्यांचा सुंदर असे आवाज ऐकून मनाला एक सुखद आनंद भेटत होता। किल्ल्यावर आपल्याला पोचण्यास 30 मिनटं किंवा अर्धा तास खूप झाला, आणि इथे हे भग्नावस्थेत पूर्वाभिमुख प्रवेशद्वार लागतं। आतमध्ये येताच समोर दिसतंय ते भवानी मातेचे मंदिर। गडाच्या आतील परिसर फक्त 1.5 ते 2 एकर आहे। गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे भवानी देवीचे मंदिर। गेल्या काही वर्षात या मंदिराच्या अनेक वेळा डागडुची व दुरुस्ती केलेली आहे।
आता आपण येऊन येऊन ठेपलो आहे ते भवानी मातेच्या मंदिराजवळ जवळ. भवानी किल्ला हा कधी बांधण्यात आला याचा कुठे उल्लेख भेटला पण नाही आणि माहिती पण पडत नाही. पण खाली आता आपण बघितल्या टाक्या आहे त्याच्यावरून हा किल्ला 1314 बांधण्यात आला असावा त्या टाक्याच्या आकारावरून उकारावरून समजतं. आणि शिवाजी महाराजांनी 1661 साली किल्ला बांधण्यासाठी डागडुजीसाठी पैसे देऊन हे भवानी मातेचं मंदिर उभारलं होतं. आणि पुढे 1818 हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात पुन्हा गेला. किल्ल्यावरील हे प्रशस्त असं कौलारू भवानी मंदिर आपलं सर्वांचं लक्ष वेधून घेतं. जसं आपण मंदिरात प्रवेश करतो तसं या ठिकाणी त्या खांबाजवळ तोफ ठेवलेली दिसते. इथे एक शंकरांची पिंड आहे. इथे बाजूलाच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. आणि ही भवानी माता शेंदूर फासलेली ही तोफ 3 फूट लांबीची आहे. मंदिराच्या मागच्याच बाजूला बुरजावर जाण्यासाठी छोटीशी वाट आहे. हे पूर्ण आता किल्ला पूर्ण गवताने वेढलेला आहे. अक्षरशः जंगल झालं आहे किल्ल्यावरती. एक प्रवेशद्वार द्वार असावं भग्न व्यवस्थित. हे दगडावर दगड रचून उभारून ठेवलं आहे. मंदिराच्या चारही बाजूला असलेली ही तटबंदी पूर्ण पतझड झालेली दिसते आणि पूर्ण झाडांनी व्यापून गेलेली दिसते. खरंच ह्या किल्ल्याला संवर्धनाची गरज आहे. किल्ला मागे सोडत तर इथे थोडंसं पठारावरती आलो आहे आणि इथून खाली सालुंके वाडी वगैरे आणि आजूबाजूची गावं दिसतात. किल्ल्याहून तुम्हाला आजूबाजूचा सर्व परिसर बघता येतो. त्या तिथे समोर मुंबई गोवा महामार्ग दिसतोय. या साईडला खूप सारे गावं आहेत पण त्या गावांचं मला एवढा ज्ञात नसल्यामुळं काही सांगू शकत नाही मी. किल्ला मागच्या साईडला आहे आणि थोडंसं ह्या पठारावरती पुढे आलो आहे. आजूबाजूचा थोडाफार परिसर दिसतोय आणि इथं मी ध्वजारोहण करतोय. महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे आपले हे गड किल्ले त्यावर आपल्या देशाचा झेंडा फडकवणं हे एक स्फूर्तीदायक आहे. भवानी गड किल्ला हा इतिहासाच्या काळात उगात हरवून जात आहे. याला खरंच संवर्धनाची गरज आहे. किल्ला आपला फिरून झाला आहे. गडावर एवढं काही बघण्यासारखं नाही आहे. मागे एक पिंड आणि टाका आहे पण एवढं जंगल वाढलं आहे त्यामुळं आपण तिकडे जाऊ शकत नाही. पाठी आपण बुरजावर गेलो होतो आणि हे मंदिर इथे मंदिरात गावची जत्रा म्हणजे दसऱ्याला आणि दिवाळीनिमित्त लोक इकडे येतात. किल्ला तर उतरायला सुरुवात केली. ह्या किल्ल्यावरून ती भवानी गडावरून आम्ही दरवर्षी तिथीप्रमाणे असणाऱ्या शिवजयंतीला ही दोनच मशाल आम्ही घेऊन जातो दरवर्षी. आता हे 14 का 15 वर्ष असेल आमचं. आणि अशा प्रकारे माझा हा 9वा इंडिपेंडन्स डे ट्रेक भवानी गडावरती संपन्न झाला आहे. तर लवकरच भेटू नवीन किल्ल्यासोबत नवीन किल्ल्याच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.